पहिला प्रश्न आहे की तुम्ही पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे बीड जिल्ह्याला जलसमृद्ध कधी करणार आहात, कारण हा बीड जिल्हा मराठवाडा हैदराबाद संस्थांमध्ये होता आणि त्यातून ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्रात आला त्यावेळेस असं सांगण्यात आलं की पूर्ण महाराष्ट्राचा विकास एक समान करू असं आश्वासन दिल्यानंतर हा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रासोबत आणि पर्यायाने पूर्ण महाराष्ट्रासोबत गेला. मात्र या मराठवाड्यामध्ये अद्याप देखील तसा विकास झालेला नाही, प्रचंड असमतोल आहे आणि त्यातले त्यात आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मागासलेपणा भरपूर जास्त आहे. आणि ह्याच बीड जिल्ह्याचं जर मागासलेपणा कमी करायचा असेल तर आम्ही जलसमृद्ध होणं खूप आवश्यक आहे. आमच्या शेतीला पाणी, आमच्याकडे उद्योग व्यवसाय असणं खूप गरजेचं आहे. त्या अनुषंगाने पहिला प्रश्न उपस्थित केलेला आहे, जर आमच्याकडे पाणी आलं तर आमचा विकास होईल. दुसरा प्रश्न आहे आमचा, या जिल्ह्यामध्ये 2020 18 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, मात्र आमच्या शेजारच्या धाराशिवमध्ये मिळालेला आहे. तर धाराशिवमध्ये काय मिळालं होतं तिथले लोकप्रतिनिधी लक्ष घातलं. आमच्या बीड जिल्ह्यातील आम्ही राष्ट्रवादीला मतदान केलेले लोकप्रतिनिधी कधी आमच्या ह्या प्रश्नाकडे लक्ष घालणार आहेत, जे की आजीदादांच्या नेतृत्वाखाली आहेत. म्हणून इथे प्रश्न विचारू वैतगलो म्हणून तो दादांना थेट प्रश्न केला. त्याचं कारण असं आहे की मी स्वतः 2020 पीक विम्याचा अपिलार्थी आहे. तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर हा प्रश्न घेऊन गेलेलो आहोत. अद्याप देखील निर्णय देऊनही आमच्या बीड, वडवणी आणि गेवरे तालुक्याला पीक विमा द्यावा असं सांगण्यात आलेलं असताना देखील दिला गेला नाही आणि दादा त्याकडे लक्ष द्यावं यासाठी तो दुसरा प्रश्न उपस्थित केला आहे. तिसरा प्रश्न उपस्थित केला आहे, आमच्या जिल्ह्यामध्ये विद्यापीठ सुरू करावं. ह्या जिल्ह्याची लोकसंख्या 30 लाखांपेक्षा अधिक आहे, इथे 9 लाखांपेक्षा अधिक युवक आहेत आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असताना, युवक संख्या असताना इथे विद्यापीठ नाही. जर शिक्षणच नसेल तर इथला विकास कसा होणार आहे? त्यामुळे इथे किमान विद्यापीठ सुरू करण्यात यावं. चौथा प्रश्न आमचा कामगारांचा आहे, इथल्या कामगारावर प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. इथल्या ऊसतोड कामगार आहे, बांधकाम कामगार आहे, इथं इतर अनेक क्षेत्रातले कामगार आहेत. आम्ही पुण्या, मुंबईला आणि बारामतीला कामगार पुरवतो, इथल्या कामगारांचे प्रश्नही तसेच ठेवलेले आहेत. आमच्या इथं रस्त्यावर खड्डे आहेत तर बारामती रस्ते चकाचक, बारामती MIDC चकाचक, आमच्याकडे MIDC पत्ताच नाही. तर अशा पद्धतीचे प्रश्नाचे सोडवणूक होईल म्हणून आम्ही हे बॅनर लावलेलं आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.